वाव, मस्त मुगाचा हेल्दी कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. रंग तर डोशाचा काय सुरेख आलेला आहे. नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते. आज आपण मुगाचा हाय प्रोटीन हेल्दी डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत. चवीला हा डोसा खूपच छान लागतो. या डोशामध्ये प्रोटीन्स, कार्ब्स, भाज्या असल्यामुळे हा डोसा वन डिश मील आहे. वजन कमी करणारे किंवा डायबिटीजचे लोकही हा डोसा पोटभर खाऊ शकतात. याआधी मी आपल्या चॅनलवर मुगाच्या लाडूची रेसिपी पण अपलोड केलेली आहे. हे मुगाचे लाडू चवीला खूपच छान लागतात. हेल्दी आणि हाय प्रोटीन लाडू आहे. या लाडूची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मुगाचा हेल्दी डोसा कसा करायचा ते पाहूया. तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निःशुल्क आहे. यासाठी लागणारं साहित्य, इथे एक कप मी मूग घेतलेले आहे मेजरमेंटच्या कपाने. या तुमच्याकडे जर असा कप नसेल ना, तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेतली तरी चालेल. त्याच चाणीने वाटीने अर्धा कप तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ ना तुम्ही इंब्रायणी सोडून कोणताही तांदूळ घेतला तर चालेल, जुना तांदूळ घ्या तुम्ही. रेशनचा घेतला ना तर अतिउत्तम आहे. हा अर्धा कप तांदूळ घेतला. एका भांड्यामध्ये आपण मूग घेऊया आणि तांदूळ. हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदळाला पावडर वगैरे असते ना, तसं पण व्यवस्थित ना असं चोळून चोळून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. 3 पाण्याने बघा, मी हे तांदूळ आणि मूग आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यामध्ये ना आता मी पाणी घालते. हे आपल्याला 6 ते 7 तास ना भिजू घालायचं आहे. मूग बघा आपले व्यवस्थित छान भिजलेले आहे. रात्रभर ना मी भिजून घेतलेले आहे. डबल झालेले आहे बघा हे मूग. आता आपण आता हे पाणी काढून घेऊ याच्यातलं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण हे मूग आणि तांदूळ घेऊया. यातले मी अर्धेच घेते, 2 बॅचमध्ये आपल्याला बारीक करावं लागेल. हे डोशामध्ये घालण्यासाठी हे मी साहित्य घेतलेलं आहे बघा. हे पालक घेतलेला आहे मुठभर, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आलं. मिक्सरमध्ये वाटतानाच मी आपण मिरची, कढीपत्ता, आलं, कोथिंबीर आधी हे एका बॅचमध्ये वाटून घेऊया. पालक आपण पुढच्या बॅचमध्ये वाटूया. वाटण वाटताना यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याचं बारीक चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिश्रण बघा चांगलं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आपण आता दुसरी पण बॅच वाटून घेऊया. त्याच्यामध्ये ना आता मी पालक घालते, थोडस पाणी टाकून ना हे पण चांगलं बारीक करून घेऊया आपण. दुसरी बॅच पण आपली वाटून झालेली आहे बघा. हे पण मिक्स करते मी इथे. हे मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेऊया. मिक्सर धुवून जरास पाणी पण घालते मी याच्यात. यामध्ये मी आता 1-2 चमचे ना बारीक रवा घालते आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मिश्रण बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये आपण रवा आणि तांदूळ घातले आहे ना, त्याच्यामुळे छान आपले कुरकुरीत डोसे बनतील. आता आपण याचे डोसे बनवूया. हे पीठ बघा असं घेतलेलं आहे, फार पातळ पण नाही, फार घट्ट पण नाही. आता आपण याचे डोसे करूया. मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर ना थोडस पाणी टाकून आधी तवा तुम्ही व्यवस्थित पुसून घ्या. असा आपल्याला तव्याचं टेम्परेचर आहे ना जास्त पाहिजे नाही आहे, मीडियमच पाहिजे आहे. पीठ आहे ना व्यवस्थित हलवून घ्या तुम्ही. असं आणि आता आपण याचा डोसा टाकूया. गॅसची फ्लेम आपली कमी आहे डोसा टाकताना. आता गॅस मोठा करा तुम्ही. हे मिश्रण आहे ना थोडस सुकलं ना त्यावरच मग तेल टाका तुम्ही, आधी नका टाकू. हे
चांगला कुरकुरीत डोसा करून घेऊया आपण। हा डोसा कुरकुरीत होण्यासाठी हे तवा आहे ना, तुम्ही गॅसच्या फ्लेम कडनं सगळीकडनं असा फिरवून घ्या, म्हणजे सर्वीकडनं चांगला मस्त कुरकुरीत होईल डोसा। हा डोसा चवीला खूपच छान लागतो आणि हाय प्रोटीन असल्यामुळे आरोग्यालाही खूपच चांगला आहे। वन डिश मील आहे हा डोसा, याच्यामध्ये काप्स पण आहे, प्रोटीन्स आहे आणि भाज्या आहे, त्यामुळे खूपच पौष्टिक आहे हा डोसा। तुम्ही हा डोसा नाश्त्याला पण खाऊ शकता, दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळी पण आपल्याला थोडं हलकं खायचं असेल ना, तरी हा डोसा खूपच छान आहे। डोसा बघा आपला मस्त निघतोय हा। डोसा आपला झालेला आहे बघा, हा किती मस्त डोसा झालेला आहे बघा। याच पद्धतीने आपण बाकीचे पण सर्व डोसे करूया। तवा जर जास्त तुमचा गरम झाला ना, तर परत त्याच्यावर थोडस पाणी टाका आणि परत कपड्याने पुसून घ्या, म्हणजे डोसा आहे ना तुमचा छान निघेल। याच पद्धतीने आपण दुसरा पण डोसा टाकूया। आपण याच्यावर पण असं तेल टाकून घेऊया। हा पण डोसा आपला मस्त तयार झालेला आहे बघा। याच पद्धतीने मी बाकी सर्व डोसे करून घेते। हा पहा, हेल्दी मुगाचा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। चवीला हा डोसा खूपच छान लागतो, 3 ते 4 डोसे खाल्ले तरी छान पोट भरतो। एखाद्या वेळी तुम्ही या पद्धतीने हेल्दी थाळी करून बघा। ही थाळी खूपच पौष्टिक आहे, यामध्ये बीट, गाजर, टोमॅटोचे सूप केलेले आहे। याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे। काकडीची कोशिंबीर, मुगाचा डोसा, ड्रायफ्रूट्स, पुदिना चटणी, या पद्धतीने अशी थाळी एकदा तरी करून बघा, खूपच आवडेल तुम्हाला। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या, धन्यवाद।